सर्व शिक्षक बंधु आणि भगिनींनो, मानसशास्त्र म्हणजे तुम्ही डीएड बीएड मध्ये पण मानसशास्त्र हा विषय शिकलेला आहे, आता तुम्ही जी टीईटी ची परीक्षा देणार आहात यामध्ये सुद्धा तुम्हाला पेपर एक साठी बालमानसशास्त्र आणि पेपर दोन साठी अध्ययन अध्यापन पद्धति मानसशास्त्र है। मी तुम्हाला सांगू इच्छित कि मानसशास्त्र शिक्षकाला माहित असणं हे तुम्ही डीएड किंवा बीएड पास व्हाव किंवा तुम्ही टीईटी ची परीक्षा पात्र व्हावी म्हणून महत्त्वाचं नाही, पण तुमच्या उभ्या आयुष्यामध्ये जर तुम्हाला शिक्षक म्हणून जगायचं असेल तर तुम्हाला मानसशास्त्र येणं खूप गरजेचं आहे। मानसशास्त्र म्हणजे शिक्षकाकडे असलेला सगळ्यात मोठा गुण आहे। ज्या शिक्षकाला विद्यार्थ्याचं मानसशास्त्र कळतंय तोच शिक्षक त्या सर्व विद्यार्थ्यांना न्याय देऊ शकतो, अन्यथा देऊ शकत नाही। कधी कधी बघतो आपण की एखाद्या विद्यार्थ्याला एखादा शिक्षक कशाही पद्धतीची शिक्षा करतो, त्यावेळेस असं होतंय, माझं तर म्हणणं असं आहे की जे म्हणजे डीएड बीएड करणाऱ्या शिक्षकांनीच शिकवलं पाहिजे। बऱ्याच वेळेला बीए बीकॉम केलेले विद्यार्थी सुद्धा एखाद्या इंग्लिश मीडियमला शिक्षक म्हणून काम करतात, त्यावेळेस त्यांचा आणि मानसशास्त्राचा काहीही गंध नसतो, त्यामुळे त्या बालमनावर विपरीत परिणाम होतात याची कधी कोणी कल्पना केली नाही। म्हणून तुमच्या या टीईटी ची परीक्षेसाठी पेपर एक साठी बालमानसशास्त्र आहे, पेपर दोन साठी अध्ययन अध्यापन पद्धती आहे। तर या मानसशास्त्रामध्ये बालमानसशास्त्रापासून आपण सुरुवात करणार आहोत। बालमानसशास्त्र म्हणजे नेमकं काय? बालकाच्या जन्मपूर्व अवस्थेपासून, जन्मपूर्व अवस्था कोणती? ज्यावेळेस त्याच्या आईच्या पोटामध्ये तो बालक वाढायला चालू होतो, जो 9 महिने 9 दिवसाचा कालावधी आहे त्या कालावधीला म्हणायचं जन्मपूर्व अवस्था। तो बाल्य त्याच्या आईच्या पोटामध्ये जो 9 महिन्याचा कालावधी आहे त्याला म्हणायचं जन्मपूर्व अवस्था। जन्मपूर्व अवस्थेपासून ते पौगंड अवस्था, पौगंड अवस्था कोणती? पौगंड अवस्था म्हणजे वय वर्ष 10 ते 19, ज्या कालखंडामध्ये मुलगा व मुलगी यांच्या मध्ये शारीरिक मानसिक बदल होतात आणि त्या पूर्ण बदलानंतर पौगंड अवस्था निर्माण होते। त्या कालामध्ये, त्या कालावधीमध्ये सर्वांगीण विकासाचा अभ्यास म्हणजे बालमानसशास्त्र। कुणाला म्हणायचं बालमानसशास्त्र? बालकाच्या जन्मपूर्व अवस्थेपासून, नीट ऐका, आपण जन्मलेली तारीख लक्षात ठेवतो तो आपला जन्मदिवस म्हणतो, मी म्हणतो की आपला जन्म हा त्याच्या अगोदर 9 महिने झालेला आहे, आपल्या आईच्या पोटामध्ये आपला जन्म झालेला आहे, म्हणजे तो 9 महिन्याचा कालावधी सुद्धा या मानसशास्त्रामध्ये खूप महत्त्वाची गोष्ट आहे। जन्मपूर्व अवस्थेपासून ते पौगंड अवस्थेपर्यंत म्हणजे सर्वसाधारण 18 वर्षापर्यंत म्हणलं तरी काही हरकत नाही। 18 वर्षापर्यंत पौगंड अवस्था मुलाची आणि मुलीची पूर्ण झालेली असते, ज्याला कौमार्य अवस्था म्हणतो आपण, ही पूर्ण झालेली असते। त्या कालावधीमध्ये जो अभ्यास करतो, केला जातो, त्या अभ्यासाला आपण बालमानसशास्त्र असं म्हणतो। 20व्या शतकात या अभ्यासाला अधिक गती मिळाली। तुम्ही लक्षात घ्या, बालमानसशास्त्र कोणाला म्हणतात?
त्याच्यानंतर बाल मानसशास्त्राच्या काही व्याख्या केलेल्या आहेत ई बी हॉरलॉक यांनी. कारण तुम्हाला प्रश्न असेच विचारले जातात. ई बी चल शिकवत शिकवत पॉइंट लिहून घेत चला तुम्ही. हॉरलॉक यांनी म्हणलेलं आहे, कारण तुम्हाला प्रश्नामध्ये विचारलं जातंय की या शास्त्रज्ञाने बालमानसशास्त्राची व्याख्या कशी केलेली आहे, त्यावेळेस तुम्ही ते मुद्दे लक्षात ठेवा. अगोदरची मूळ व्याख्या कळाली, जन्मपूर्व अवस्थेपासून ते पौगंडावस्थेपर्यंत बालकाचा ज्याच्यामध्ये अभ्यास केला जातो त्याला बालमानसशास्त्र म्हणतो. आता ई बी हॉरलॉक यांनी का म्हणलंय, तसंच म्हणलेलं आहे तेच, जन्मपूर्व अवस्थेपासून ते पौगंडावस्थेपर्यंत बालकाचा शास्त्र शुद्ध अभ्यास म्हणजेच बालमानसशास्त्र. बालकाच्या जन्मपूर्व अवस्थेपासून ते पौगंडावस्थेपर्यंतचा शास्त्र शुद्ध अभ्यास म्हणजेच बालमानसशास्त्र. ही कोण केली? ई बी हॉरलॉक या शास्त्रज्ञाने. तुम्ही कंटिन्यू मध्ये लिहून घेत चला, थोडा वेळ वाटला तर तिथंच व्हिडिओ पॉज करायचा आणि ते पॉइंट लिहून घ्यायचं, मग पुन्हा स्टार्ट करायचा. आपला रेकॉर्डेड व्हिडिओ असल्यामुळं तुम्हाला ती सोय आहे, जी की लाईव्ह क्लासेसमध्ये असं करता येत नाही, म्हणून तर आम्ही हा कन्सेप्ट निवडलेला आहे. सामान्य व अपसामान्य बालकाच्या वाढ व विकासाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे बालमानसशास्त्र होय. सामान्य बालक आणि अपसामान्य बालक. अपसामान्य कुणाला म्हणतो? जो की सगळ्या सामान्यपेक्षा थोडा वेगळा असतो. कधी कधी तो थोडा कमजोर असेल, कधी कधी सामान्य बालकापेक्षाही खूप बुद्धिवंत असेल. सामान्य व अपसामान्य बालकांचा शास्त्र शुद्ध अभ्यास म्हणजेच बालमानसशास्त्र आहे. बालकाच्या वर्तनाचा अभ्यास म्हणजे बालशास्त्र. आपण बघतो लहान मुलं असतात, लहान मुलांचं वर्तन बघून कधी कधी आपल्याला कुतूहल निर्माण होतंय की बाबा हा असा कसा बोलला, असा कसा म्हणला, तो कसा पद्धतीनं राहतो, तो काय काढला. एखाद्या आता लहान बालक आहे ज्याला अजून काही माहीत नाही, शाळा माहीत नाही, पेन्सिल माहीत नाही, काही माहीत नाही, कधीतरी पेन किंवा खडू हातात घेऊन कागदावर लिहित बसतो, म्हणजे त्याचं वर्तन काय आहे. ज्याला काहीच संदर्भ माहीत नसतो पण आपल्या घरामधील वडील आई आजोबा आजी काय करत आहेत बघून उगा हातात पेन घेऊन त्यांच्यासारखं कागदावर लिहिण्याचा, त्याची स्टाईल मारण्याचा प्रयत्न करत असतो, या वर्तनाचा अभ्यास करणे म्हणजेच बालमानस. हे खूप गरजेचं आहे. बालकाच्या शारीरिक मानसिक सामाजिक व बौद्धिक, कोणते कोणते? शारीरिक मानसिक सामाजिक व बौद्धिक याचा अभ्यास म्हणजेच बालमानसशास्त्र. एखाद्या बालकाच्या शरीराबद्दलचा अभ्यास असेल, त्याच्या मनाचा असेल अभ्यास, त्याच्या बुद्धीचा अभ्यास असेल, सामाजिक अभ्यास म्हणजे तो घरात कसं वावरतो, तो इतरांशी कसं वावरतो, मित्रात कसा वावरतो, शिक्षकांशी कसा वावरतो, याचा अभ्यास म्हणजे सामाजिक अभ्यास. याला सुद्धा बालमानसशास्त्र असं म्हणतात. ज्या शास्त्रात बालक हा केंद्रभूत मानला जातो, त्याचे वर्तन, विचार प्रक्रिया, स्वाभाविक प्रवृत्ती, अभिरुची, अभिक्षमता या सगळ्या बाबींचा अभ्यास म्हणजे बालमानसशास्त्र. ह्या चार पाच प्रकारच्या व्याख्येवरून तुमच्या लक्षात येत असेल की मी दोन व्याख्याला जास्त महत्व देतो. जन्मपूर्व अवस्थेपासून ते पौगंडा अवस्थेपर्यंत बालकाचा शास्त्र शुद्ध अभ्यास म्हणजे बालमानसशास्त्र. तसेच बालकाचा शारीरिक मानसिक बौद्धिक आणि सामाजिक अभ्यास म्हणजेच बालमानसशास्त्र होय. तर हे झालं बालमानसशास्त्राबद्दल.
तर आपण बालमानसशास्त्राचा शास्त्रपूर्व सिद्धांत बघणार आहोत। ज्या शास्त्रपूर्व म्हणजे शास्त्रीय अभ्यास करण्याच्या अगोदरचे सिद्धांत, जोपर्यंत तुम्ही बालमानसशास्त्राचा शास्त्रीय अभ्यास केलेला नाही त्याच्या अगोदरचे सिद्धांत काय आहेत, लघु प्रौढ सिद्धांत, नैसर्गिक दुराचरणाचा सिद्धांत, पुनरावर्तन सिद्धांत, सहज प्रवर्ती सिद्धांत, म्हणजे बालकाच्या शास्त्रीय अभ्यास करण्याच्या अगोदरचे सिद्धांत आहेत। त्याच्यातला पहिला सिद्धांत आहे लघु प्रौढ सिद्धांत। त्या सिद्धांतामध्ये असं सांगितलेलं आहे की बालकामध्ये सगळ्या पुढच्या प्रौढांचे जे काही सवयी आहेत त्याच सवयी असतात असं त्यांनी सांगितलेलं आहे, पण मुळामध्ये तसं होत नाही। ज्या बालकाला त्याच्या सामाजिक आरोग्याचा परिणाम होतो तशा सवयी लागतात, प्रत्येक प्रौढाची सवय लागते असं नाही। म्हणून हा पहिला जो आहे लघु प्रौढ सिद्धांत हा सध्याच्या काळात उपयोगात नाही। म्हणजे या सिद्धांतामध्ये त्यांनी सांगण्याचा काय प्रयत्न केलेला आहे की प्रौढाप्रमाणेच त्याला सवयी असतात, हे जन्मजातच असतात असं त्याचं म्हणणं आहे, पण हे जन्मजात सवयी नसतात, ह्या त्याच्या जन्मल्यानंतर त्याच्या सामाजिक आरोग्यावर त्याच्या वर्तनावर त्या सवयी अवलंबून असतात असं सिद्ध झालं। म्हणून हा सिद्धांत मागे पडला किंवा हा सिद्धांत वापरला गेला नाही। दुराचरणाचा सिद्धांत, बालकाला शिस्त लावावी म्हणून आपण त्याला मारहाण करतो, त्याला शिक्षा करतो, एका पायावर उभा करतो, उपाशीपोटी ठेवतो, त्याला हा सिद्धांत अगोदरच्या काळामध्ये होता, परंतु यामुळे बालकाच्या बालमनावर विपरीत परिणाम होऊ लागले, म्हणून हा सिद्धांत सुद्धा बालकाच्या दृष्टीने चुकीचा आहे असं संबोधण्यात आले, म्हणून हा दुराचरणाचा सिद्धांत पण मागे पडला। जे लहान बालकं आहेत, पाचवीपर्यंतची बालकं आहेत, यांना त्यांच्या कलेनंच घ्यावं लागतंय, त्यांना कुठेतरी शिक्षा करणे, मारणे, उभा करणे एका पायावर, ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येत होत्या। म्हणून हा सुद्धा सिद्धांत म्हणजे 20व्या शतकात झालेल्या संशोधनातून बालकाच्या वर्तनाला सकारात्मक मार्गाने योग्य वळण लावता येते, ह्या मार्गाने लावता येणार नाही वळण असं 20व्या शतकात च्या सुरुवातीला त्याचा एक सूर निघाला आणि सकारात्मक दृष्टीनंच तुम्हाला त्याला चांगल्या सवयी लावा लागतील असं कळालं। उपयोग म्हणून हा सुद्धा सिद्धांत या काळामध्ये उपयोगाचा नाही। पुनरावर्तन सिद्धांत, हा सिद्धांत असं म्हणलेला आहे की मानव आणि इतर प्राणी यांच्यामध्ये अंशता फरक आहे, म्हणजे मानवात आणि प्राण्यामध्ये खूप कमी फरक आहे, पण तसं नाही। मानवाला जे मन दिलेलं आहे, जी बुद्धी दिलेली आहे विचार करण्याची, बोलण्याची, ती इतर प्राण्यामध्ये नाही। पण या सिद्धांतात सांगितलं की त्यांनी स्टॅनले हॉल यांनी असं म्हणलेलं आहे, हा स्टॅनले हॉलचा हा सिद्धांत आहे बरं का, पुनरावर्तन सिद्धांत हा स्टॅनले हॉलचा आहे, हा हास्यास्पद सिद्धांत आहे असं सांगण्यात आलं। आणि अजून एक आहे, बाल विकासाची तुलना मत्स्य अवस्थेशी केलेली आहे। या पुनरावर्तन सिद्धांतामध्ये बाल अवस्था ही मत्स्य अवस्था आहे असं सांगण्यात आलं। खालीलपैकी कोणत्या सिद्धांतामध्ये मत्स्य अवस्थेचा उल्लेख केलेला आहे, म्हणलं की या चार पर्यायामध्ये तुम्हाला सांगता आलं पाहिजे पुनरावर्तन सिद्धांत हा मत्स्य अवस्था आहे। खालीलपैकी कोणता सिद्धांत स्टॅनले हॉलने मांडलेला आहे, पुनरावर्तन या सिद्धांतामध्ये त्यांनी सांगितलं की मानव आणि इतर प्राण्यामध्ये अंशता फरक आहे, किंचित फरक आहे, 90% साम्य आहे असं सांगण्याचा प्रयत्न केला, पण हाही सिद्धांत पुढे चुकीचा ठरला। सहज प्रवृत्ती सिद्धांत म्हणणं चौथा,
बालक हे जन्मताच आपल्याबरोबर काही सहज प्रवृत्ती घेऊन जन्माला येतात. या सहज प्रवृत्तीप्रमाणे बालक वर्तन करते हा सिद्धांत सांगतो. तर आधुनिक काळातील मानसशास्त्रीय संशोधनातून सहज प्रवृत्ती या जन्मता नसून संपादित असतात. या सहज प्रवृत्ती जन्मातून आलेल्या नसतात, या सहजासहजी वावरताना मिळालेल्या असतात असं या मानसशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. हे बालमानसशास्त्राचा शास्त्रपूर्व सिद्धांत आहे. हे चार आहेत, त्याच्यामध्ये लघुप्रौढ प्रौढांचं अनुकरण होते म्हणलेलं आहे, पण हा पण चुकीचा ठरला. इथं मारहाण करणे, शिक्षा करणे, उपाशी ठेवणे ह्या गोष्टी बालमानसशास्त्राशी निगडीत होत्या, पण हाही चुकीचा ठरला. सकारात्मक विचार करूनच आपण बालकांचं मन समजूनच त्याच्यावर आपण चांगले संस्कार केला पाहिजेत असं सांगितलं. पुनरावर्तीय सिद्धांत म्हणजे मत्स्य अवस्थेशी निगडीत आहे. स्टॅनले हॉलनं स्टॅनले हॉलचा हा सिद्धांत आहे आणि पुढे लोकांनी हा हास्यास्पद सिद्धांत आहे असं सांगितलं. कारण ह्याच्यात त्यांनी सांगितलं की बाबा मानव आणि इतर प्राण्यामध्ये अंशता फरक आहे. सहज प्रवृत्ती सिद्धांत म्हणजे जन्मताच काही गोष्टी येत असतात असं म्हणलेलं आहे, परंतु म्हणजे ह्या थोडक्यामध्ये ह्या सगळ्या पद्धती चुकीच्या होत्या असं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे या सिद्धांतामध्ये. तर लक्षात येते आता बालमानसशास्त्राचा उगम, विकास व संशोधन आपण नेक्स्ट पिरियडमध्ये बघूया. आज आपण इथेच थांबू. ओके.